आणि मी एक साधा कार्यकर्ता आहे, पक्ष देईल त्या उमेदवाराचा मी प्रचार करणार आहे. बैठकीला मी गेलो नाही कारण मी गारपीटग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे, असं सांगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं सांगितलं. मी कुणावरही नाराज नाही. एक दुसरं म्हणजे पक्षाचे निर्णय करायला त्याच्या संदर्भामध्ये माझा विशेष काही आग्रह नाही की याला तिकीट द्या त्याला तिकीट द्या. ज्याला कुणाला तिकीट मिळेल त्यांचं मी काम करणार आहे, ज्याला कुणाला तिकीट मिळेल त्याला विजयी करण्याचं काम करणार आहे. महायुतीमध्ये तर मी स्वतःच पुढाकार घेऊन महायुती घडवलेली आणि महायुतीमध्ये नवे 3 पक्ष आणलेले आहेत, त्याला एक दिशा दिलेली आहे आणि महायुतीची हवा निर्माण करण्याचा एक कार्यकर्ता म्हणून मी प्रयत्न केलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.